सगळे आता राजकारण करत आहे. करणारच ना, सोडणार कोण? त्यांना मनुस्मृतीचा उदो उदो करून घ्यायचा तेव्हा ते करते, त्याचं भांडवल करणारच. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर मंत्री जागा होणार असेल ते दुर्दैवी असं मी त्या ठिकाणी मानतो. त्यांच्या खात्यामध्ये काय झालं हे त्यांनी त्या मंत्रालयात बसून त्या ठिकाणी जर कारोबार बघितला तर अधिक चांगले असे त्या ठिकाणी म्हणतो. आव्हाडांनी कापसाचं बियाणं जे शॉर्टेज आहे आणि विशेष करून अजित 155 जे शॉर्टेज आहे त्याच्यावरची असणारी ही चर्चा होती. आम्ही असं पहिल्यांदा दाखवून दिलं की जे काही नियोजन झालं होतं त्या नियोजनमधलं असणारं यावेळेस कापसाचा पेरा वाढेल हे माहीत असूनही ते लक्षात न गेल्या घेतल्यामुळे मागची जी डिमांड होती तेवढी डिमांड सुद्धा आज फुलफिल होत नाही अशी परिस्थिती आहे. तेव्हा नियोजन जे आहे ते नियोजन पूर्णपणे फेल्युअर झालेलं आहे हे त्या ठिकाणी दिसतं. त्यांचं उत्तर असं होतं की हे आमचे फिगर्स नाहीत, हे फॅक्टरीने आम्हाला दिलेले फिगर्स आहेत, परंतु आम्ही म्हटलं आम्ही ते काही मान्य करत नाही. कारण नियोजन हे जिल्हा समिती त्या ठिकाणी करते, आमदार त्या ठिकाणी असतात उपस्थित असतात. तेव्हा आमदारांनी नेमकं असणारं डिमांड किती मागच्या वर्षाची धरून ठेवली की न धरून ठेवली हा त्याच्यातला असणारा एक भाग आम्ही असं त्या ठिकाणी मानतो. त्यांचं असं म्हणणं असं की फॅक्टरीतलं अजितचं 155 प्रोडक्शन जे आहे तेच कमी झाल्यामुळे जेवढी डिमांड आहे तेवढी डिमांड आम्हाला पूर्तता करता येत नाही. परंतु अमरावतीमध्ये जे काही पत्रव्यवहार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की आम्ही पाहिजे तेवढं सप्लाय करू अशी परिस्थिती आहे. माझ्या अंदाजानं कोण खरं बोलतोय कोण खोटं बोलतोय हे कळणं मार्ग कठीण आहे त्या ह्याच्यामध्ये. किंवा आम्ही त्यांना दुसरं सजेशन असं दिलं की तेलारा अकोट इथला असणारा जो शेतकरी आहे किंवा अकोल्यातला काही भागातला जो शेतकरी म्हणजे खारपान पट्ट्यातला जो शेतकरी आहे तो अजित 155 हे घेतो ह्याचं कारण की त्याचा उतारा जास्त येतो, 38 उतारा येतो आणि 38 उतारा येत असल्यामुळे त्याला 200-250 रुपये जास्ती मिळतात अशी परिस्थिती आहे. तेव्हा PKV बरोबर सुद्धा आम्ही असणारा बोललो, आम्ही स्वतः PKV असणारा कॉन्टॅक्ट केला होता आणि PKV असणाऱ्या कॉटन रिसर्च सेंटरला असणारा मी त्या ठिकाणी विचारलं होतं की याची इक्वलंट व्हरायटी आहे का. तर PKV कुठलेही अधिकारी ह्याची इक्वलंट व्हरायटी कुठली आहे हे सांगायला तयार नाही तशी परिस्थिती आहे. आताही असं कलेक्टरांसमोर मी म्हटलं की पण ठीक आहे ही व्हरायटी अवेलेबल नाही मान्य आहे त्याच्यामध्ये, पण ह्याच्या इक्वलंट व्हरायटी कुठली आहे याची तरी माहिती आपण असं शेतकऱ्याला त्या ठिकाणी दिली पाहिजे. परंतु हे झाल्यानंतर त्या ठिकाणी मान्य केलं की PKV जी नोट येईल, PKV जी नोट येईल त्या PKV नोटमध्ये 38 उतारा कुठल्या कुठल्या व्हरायटीमध्ये येतोय आणि खारपण पट्ट्यासाठी उपयोगी आहे त्याची माहिती असं आज संध्याकाळपर्यंत देतील अशी असणारी परिस्थिती आहे. त्या दोन गोष्टींवरती असं चर्चा त्या ठिकाणी झाली. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा असं फर्टिलायझरच्या संदर्भातला सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला की पाऊस सुरुवात झालं की त्याच्या संदर्भातही शॉर्टेज होतो अमुक होतो तेव्हा आत्तापासूनच लक्ष घातलं पाहिजे आणि एक ऑल्टरनेटिव्ह अरेंजमेंट म्हणून आम्ही असं म्हणालो होतो त्याच्यामध्ये की कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत तेव्हा त्या कृषी उत्पन्न बाजार समित्याचा असणारा नोंदणीसाठी जर मदत करून घेतली तर म्हटलं तर उपयोगात होईल आणि आपल्याला एक्झॅक्ट किती डिमांड आहे त्याचा आपल्याला त्या ठिकाणी कळेल आणि त्याचा शॉर्टेज होणार नाही याची दक्षता आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल. कृत्रिम टंचाई निर्माण होत आहे असा आरोप आहे. जोपर्यंत फॅक्टरी स्टेटमेंट काढत नाही की आमच्याकडे अवेलेबल आहेत सीड्स तोपर्यंत माझ्या अंदाजानं
बाजारामध्ये जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती आपल्याला स्वीकारावी लागेल. बियाण्याचा शॉर्टेज, कापसाच्या शॉर्टेज, म्हणजे सोयाबीन जास्त पेरा वाढेल असं वाटतंय. मिळाल्या नाही तर माझ्या अंदाजानं फार मोठ्या प्रमाणात मला असं दिसतंय की यावर्षी सोयाबीनवरनं कापसावरती शिफ्ट होताना तिथे दिसतात आहेत. जर कॉटन सीड मिळाल्या नाही तर तो पुन्हा सोयाबीनवरती जाईल अशी परिस्थिती आहे. पुणे अपघातानंतर जे आरोप केलेत आपण की